नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर आपल्याला विविध पर्याय शिक्षणासाठी उपलब्ध असतात, खुले असतात. यापैकी जे सर्वसाधारणपणे पर्याय जे निवडले जातात आणि ते म्हणजे कला, दॅट इज आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आणि वोकेशनल, म्हणजे HSC वोकेशनल. तर या चार ब्रँचेस सध्या अस्तित्वात आहेत आणि यापैकीच एखाद्या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थी वळले जातात किंवा झोकले जातात. परंतु या चार पर्यायापैकी मी आज तुम्हाला 11वी सायन्समधील व्यवसाय अभ्यासक्रम, म्हणजेच द्विलक्ष्य अभ्यासक्रम, याबद्दल माहिती देणार आहे. आणि हा एक चांगला पर्याय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. 11वी शास्त्र शाखेत प्रवेश घेतल्यानंतर आपल्याला जे विषय निवडायचे असतात यामध्येच हा बायफोकल वोकेशनल सब्जेक्ट्स असतो. आता हे बायफोकल म्हणजे काय, त्याच्यामध्ये कोणकोणते विषय असतात आणि त्याचे फायदे काय, आणि या बायफोकल अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्याला कोणत्या करिअरच्या संधी आहेत याबद्दल माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. बायफोकल अभ्यासक्रम म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो द्विलक्ष्य अभ्यासक्रम, याची प्रमुख दोन लक्ष आहेत आणि ते म्हणजे एक उच्च शिक्षण आणि दुसरं म्हणजे स्वयंरोजगार. अशा अर्थानं या उद्देशानं तयार केलेले हे अभ्यासक्रम आहेत. हे 1978-79 पासून महाराष्ट्रामध्ये चालू आहेत आणि याच्या वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत असं म्हणायला हरकत नाही, की वेगवेगळे ग्रुप्स आहेत, की इथं टेक्निकल ग्रुप आहे, कॉमर्स ग्रुप आहे, ॲग्रिकल्चर ग्रुप आहे, होम सायन्स आहे, फिशरीज आहे, पॅरामेडिकल आहे, असे वेगवेगळे ग्रुप्स आहेत. मात्र सध्या महाराष्ट्रामध्ये जे पॉप्युलर सब्जेक्ट्स आहेत ते म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटर, जे टेक्निकल ग्रुपमध्ये मोडतात. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जास्त करून इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटर या दोन विषयाबद्दलच माहिती घेऊ. परंतु तुमच्या माहितीसाठी सांगतो की हे सर्वच विषय 200 गुणांचे 12वीला असतात आणि त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल आणि थेअरी या वेटेजमध्ये मात्र थोडाफार फरक असतो. आपण आज जो फोकस करणार आहे तो इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटरवर. द्विलक्ष्य अभ्यासक्रमाच्या मी आता वेगवेगळे ग्रुप सांगितले, टेक्निकल, कॉमर्स वगैरे. यामध्ये नक्की कोणते कोणते अभ्यासक्रम आहेत हे जर आपल्याला पाहायचं असेल तर त्यासाठी एक वेबसाईट मी तुम्हाला सांगेन, ती म्हणजे vti.dvet.gov.in. ही जी गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे यावर गेल्यानंतर तुम्हाला ते सर्व अभ्यासक्रम पाहायला मिळतील. मी तुम्हाला आता ही वेबसाईट पण ओपन करून दाखवतो. ही जी DVET ची वेबसाईट आहे याच्यामध्ये सर्च कोर्सेसला तुम्ही या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर, हे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे वेबसाईट आहे, याच्यामध्ये सर्च ऑप्शनमध्ये जावा. हा जो सर्च कोर्सेस, याच्यामध्ये क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला बायफोकल कोर्सेस हा ऑप्शन मिळेल. आणि हे मिळाल्यानंतर इथं ऑल कोर्सेस आणि ते अप्रूव्ड बा कुठले कुठले आहेत ते पण इथं दाखवलेले आहेत. इथं जर तुम्ही पाहिलं तर इथं तुम्हाला कोर्सेस दिसतील, ॲग्रिकल्चरचा, ॲनिमल अँड सायन्स, डेअरी, पुन्हा क्रॉप सायन्स आहे, हॉर्टिकल्चर आहे, बँकिंग, आता कॉमर्स ग्रुपचे हे सुरू झाले, फिशरीज आहे, टेक्निकल ग्रुपमध्ये बघा पहिलाच ऑटोमोबाईलचा दाखवलेला आहे. त्यानंतर टेक्निकलमध्ये जनरल सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स हा पण टेक्निकलमध्ये दाखवलेला आहे आणि मेकॅनिकल मेंटेनन्स. तर हे कोर्सेस आपल्याला प्लस टू स्टेजला, म्हणजे 11वी 12वीला उपलब्ध आहेत बायफोकल अभ्यासक्रम म्हणून. द्विलक्ष्य अभ्यासक्रमाचे मेन ऑब्जेक्टिव्ह जे आहे, मेन उद्दिष्ट जे आहे, ते मी तुम्हाला आत्ताच सांगितल्याप्रमाणे की याच्यामधून सेल्फ एम्प्लॉयमेंट मिळायला पाहिजे, हा एक भाग त्याच्यामध्ये आहे. आणि दुसरा म्हणजे की ते हायर एज्युकेशनला, म्हणजे हे जर टेक्निकल ग्रुप असेल तर BE, BSc सारख्या हायर एज्युकेशनलासुद्धा ते विद्यार्थी जाऊ शकतील. या उद्देशानं हे बायफोकल कोर्सेस प्लस टू स्टेजला रन केले जातात. प्लस टू स्टेज म्हणजेच इयत्ता 11वी 12वी. या 11वी 12वीला दोन प्रमुख विषय जे आज सध्या जास्त लोकप्रिय आहेत आणि ते म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटर सायन्स. तर या दोन विषयाचं स्ट्रक्चर कसं आहे आणि ते अभ्यासक्रम कसे राबवले जातात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये
पाहणार आहोत आणि बऱ्याचशा कॉलेजमध्ये हे कोर्सेस हे अनएडेड स्वरूपात म्हणजे याच्यासाठीचा कोणताही खर्च शासन करत नाही या तत्वावर चालवली जातात. इलेक्ट्रॉनिक्स या विषयाचा सब्जेक्ट कोड जो आहे तो C2 आहे आणि कॉम्प्युटर सायन्स या विषयाचा जो सब्जेक्ट कोड आहे HSC बोर्डासाठी तो D9 असा आहे. सर्वच द्विलक्षी अभ्यासक्रमामध्ये तसं पाहिलं तर एका तुकडीची विद्यार्थ्यांची जी क्षमता आहे ती 50 आहे. इथंही मी दाखवलेली आहे की इलेक्ट्रॉनिक्सला एका तुकडीसाठी 50 इनटेक कपॅसिटी आहे आणि कॉम्प्युटरला सुद्धा 50 इनटेक कपॅसिटी आहे. आता पाहूया की आपण इलेक्ट्रॉनिक्स किंवा कॉम्प्युटर सायन्स हे विषय घेतल्यानंतर या 11वी आणि 12वीमध्ये त्यांची अभ्यासक्रमांची रचना किंवा विषयांची रचना कशी आहे ती. तर जनरल सायन्सला कोणते विषय असतात ते मी इथं लिहिलेत, नंतर इलेक्ट्रॉनिक्स घेतला तर कोणते आणि कॉम्प्युटर सायन्स घेतला तर कोणते हे इथं दाखवलेत. याच्यामध्ये इंग्लिश हा विषय सर्वांसाठी कंपल्सरीच आहे, सर्व या तीन प्रकारासाठीच नव्हे तर सर्वच ब्रँचेससाठी सुद्धा इंग्लिश हा विषय कंपल्सरी आहे. तसंच या तीन प्रकार जे आपण दिलेले आहेत की जनरल सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटर, याच्यामध्ये फिजिक्स हा विषयसुद्धा कॉमन पडेल. त्यानंतर केमिस्ट्री हा विषय कॉमनमध्ये असेल, ओके. मॅथमॅटिक्स हा विषय कॉमनमध्ये जाईल, म्हणजे हा प्युअरली जो ए ग्रुप आहे तो इथं दोन्ही ठिकाणी आलेला. आता जर पाहिलं तुम्ही तर मराठी आणि बायोलॉजी या दोन विषयाच्या ऐवजी इथं आपल्याला विषय आलेला आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि त्याला पॅरलेलमध्ये दुसरा विषय इथं दाखवलेला आहे तो म्हणजे कॉम्प्युटर सायन्स. आता मराठी हा विषय 100 मार्काला असेल आणि बायोलॉजी हा विषयसुद्धा 100 मार्काचा असेल, परंतु इलेक्ट्रॉनिक्स हा एकच विषय 200 मार्काचा आहे आणि याच्यामध्ये बायफर्गेशन आहे ते म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2. तर पेपर 1 100 मार्कचा आहे आणि पेपर 2 100 मार्कचा आहे. आणि हा कॉम्प्युटर सायन्ससुद्धा तसंच आहे की पेपर 1 100 मार्क आणि पेपर 2 100 मार्क, यामध्ये सुद्धा बायफर्गेशन आहे आणि ते म्हणजे की 50 मार्क थिअरी आणि 50 मार्क प्रॅक्टिकल. हे मी पुढच्या स्लाईडमध्ये डिटेलमध्ये दाखवणारच आहे प्रॅक्टिकल आणि थिअरीचं वेटेज कसं आहे ते. त्याचबरोबर इतर जे ऑप्शनल सब्जेक्ट्स किंवा कॉमन सब्जेक्ट्स आपण म्हणूया आणखी यासाठी आहेत ते म्हणजे पर्यावरणशास्त्राचा एक विषय आहे आणि शारीरिक शिक्षण म्हणजे फिजिकल एज्युकेशन हे विषयसुद्धा आपल्याला कॉमनमध्ये राहतील. म्हणजे आपल्याला इथं 5 आणि 6 नंबरला मी दाखवलेला जो भाग आहे हाच फक्त ऑप्शनल पडतो आहे, बाकी सर्व जनरल सायन्सबरोबरच विषय जोडलेले आहेत. आपण इथं फक्त मराठी बायोलॉजीऐवजी हे दोन विषय घेणार आहे, ओके. तर अशा पद्धतीची या विषयांची रचना जर बायफोकल अभ्यासक्रम स्वीकारले तर तयार होते. बायफोकल अभ्यासक्रमामध्ये 11वीची परीक्षा पद्धत कशी असेल याच्याबद्दल इथं मी डिटेल्स तुम्हाला देतो आहे. याच्यामध्ये घटक चाचणी 1 दॅट इज युनिट टेस्ट 1 हे 25 मार्क्सला असेल, त्यानंतर युनिट टेस्ट 2 25 मार्क्सची असेल, ओके. त्यानंतर सेमिस्टर 1 असेल ती 50 मार्क्सची असेल, नंतर सेमिस्टर 2 मात्र 50 मार्क्स थिअरी आणि 50 मार्क्स प्रॅक्टिकल असं घेतलं तर एकूण 200 मार्काचं असेसमेंट वर्षभराचं होईल आणि 200/2 म्हणजे 100 मार्क या 100 जे काही गुण पडतील ते तुमच्या गुणपत्रिकावर येतील. आणि याच्याऐवजी पूर्वी प्रचलित असलेली 300 मार्काची पद्धतसुद्धा खरं तर वापरली जाते अद्यापही. याच्यामध्ये सेमिस्टर 2 जो पॅटर्न दाखवलेला आहे की 50 मार्क थिअरी 50 मार्क प्रॅक्टिकल, हा सेम पॅटर्न सेमिस्टर 1 सुद्धा लावला जातो, म्हणजे हा 100 मार्क होईल हा 100 मार्क होईल आणि टेस्ट ट्युटोरियल जे 25-25 ठेवले त्याच्याऐवजी 50-50 ठेवून तो 100 मार्क केला जातो आणि मग हा 100 टेस्ट ट्युटोरियल्स नंतर 100 सेमिस्टर 1 100 सेमिस्टर 2 असं करून 300/3 करून 100 जे काय मार्क्स येतील ते तुमच्या गुणपत्रकावर दिले जातील. हे या दोन पद्धतीने आपल्याला मूल्यमापन करता येत आहे. त्यानंतर इयत्ता 12वीमध्ये बायफोकल सब्जेक्टसाठी पेपर 1 हा 50 मार्क्सचा असतो आणि त्याचा कालावधी 3 तासाचा असतो. इयत्ता 12वीसाठी मूल्यमापन पद्धती कशी आहे ती पहा. इथं बोर्ड एक्झाम असते आणि थिअरीचा पेपर 1 जो आहे तो 50 मार्क्सचा असेल आणि त्याला 3 तास वेळ असेल.
त्याचबरोबर पेपर टू असेल हा सुद्धा 50 मार्कचा असेल, आणि प्रॅक्टिकल जे आहे पेपर वनला त्यामध्ये एक्सपेरिमेंटल वर्क जो आहे 3 तासासाठी करून घेतलं जातं ते 30 मार्कचं असेल, प्रोजेक्ट वर्क्स त्याला 10 मार्कचं असेल आणि टर्मवर्क 10 मार्कचं असेल. अशा पद्धतीनं या इलेक्ट्रॉनिक्स विषयासाठीची रचना आहे. तर पेपर टूसाठीसुद्धा सेम रचना आहे. ओके, प्रोजेक्ट एकच केला तरी चालतो आणि त्याचं गुणदान जे आहे ते 10 मार्क पेपर वनसाठी आणि 10 मार्क पेपर सेकंडसाठी अशा पद्धतीनं केलं जातं. आणि पेपर वनचं जे जर्नल आहे ते वेगळं असेल, त्याला 10 पैकी मार्क्स आहेत. तसंच पेपर टूच्या जर्नलसाठीसुद्धा 10 मार्क्स वेगळे आहेत. आता तुम्ही कम्प्युटरसाठी जर पाहिलं तर एक्सपेरिमेंटल वर्क 30 मार्क्स आहे आणि टर्मवर्क म्हणून फक्त 20 मार्क डायरेक्ट टाकले, तिथं प्रोजेक्टवरचा उल्लेख नाही. आणि त्यामुळं वर्षभराचं जे काय त्याचं वर्क आहे त्यालाच 20 पैकी मार्क्स दिले जातात. तर अशा पद्धतीनं हे जे मूल्यमापन आहे ते 12वीचं केलं जातं. आता पाहूया की बायफोकल अभ्यासक्रम निवडण्यामध्ये कोणते फायदे आहेत हे आपल्याला पाहिलं पाहिजे. तर जे विद्यार्थी कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी म्हणजेच JEE असेल किंवा MSCET असेल या परीक्षा देत असतात, या परीक्षा देण्यासाठी त्यांचा अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा या उद्देशानं बायफोकल अभ्यासक्रमाची निवड केली जाते. कारण दोन विषयाच्या ऐवजी मराठी आणि बायोलॉजीच्या ऐवजी एकच विषयाचा त्यांना अभ्यास करायचा आहे असं एक तंत्र त्यांच्या मनामध्ये असतं. आणि यामध्ये सुद्धा 100 मार्क प्रॅक्टिकल असल्यामुळे त्याचं कामकाजाचं जो कालावधी आहे म्हणजे वर्किंग आहे डेली वर्किंग त्यांचं ते कमी होते आणि त्यामुळं साहजिकच त्यांना जास्त वेळ मिळतो. आणि त्यामुळं यांना फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स या विषयावर लक्ष देणं जास्त सोयीचं होतं. आणि म्हणूनच बायफोकलचे सब्जेक्ट्स हे कॉम्पिटिटिव्ह एक्झामला कॉन्सन्ट्रेट करणारे जे विद्यार्थी आहेत ते आजकाल बायफोकल विषयांचीच जास्त करून निवड करतात. दुसरा मुद्दा इथं असा आहे की बायफोकल कोर्सेस जे आहेत ते प्रॅक्टिकल ओरिएंटेड आहेत आणि त्यामुळं विद्यार्थ्यांच्यामध्ये क्रिएटिव्हिटी चांगल्या पद्धतीनं निर्माण होते. आणि हे प्रोजेक्ट बेस्ड प्रॅक्टिकल बेस्ड जे लर्निंग आहे यामुळं मुलं ॲक्टिव्ह होतात, क्रिएटिव्ह होतात आणि याच्यामुळंच त्यांचा जो सेल्फ एम्प्लॉयमेंटचा जो कल आहे तो वाढला जातो. आणि साहजिकच इलेक्ट्रॉनिक्सचा विद्यार्थी असेल तर तो त्याच्यामधलं असेंब्ली असेल, सर्किट रीडिंग असेल किंवा टेस्टिंग असेल, फॉल्ट फाइंडिंग असेल यामध्ये त्याला ज्ञान मिळू लागतं आणि तो साहजिकच घरगुती उपकरणं दुरुस्ती किंवा काय याकडे वळला जातो. तसंच कॉम्प्युटरवर काम करणारा विद्यार्थीसुद्धा कॉम्प्युटरचं जुजबी ज्ञान मिळाल्यामुळं तो कॉम्प्युटरची कामं करणं किंवा वेगवेगळी ॲप्लिकेशन्स वापरणं याकडे वळला जातो आणि साहजिकच त्याचं सेल्फ एम्प्लॉयमेंटकडे वळण्याचं प्रमाण वाढतं. दुसरा एक भाग असा आहे की हे विषय निवडलेले असल्यामुळे आणि प्रॅक्टिकलचं वेटेज जास्त असल्यामुळं या विषयामध्ये एकूण मार्कचा जो स्कोर आहे तो स्कोर जास्त होतो इतर ऑप्शनल सब्जेक्टच्या तुलनेमध्ये. आणि म्हणून सुद्धा विद्यार्थी बायफोकल कोर्सेसचा विचार करतात. पुढचा मुद्दा मी इथे घेतला आहे तो म्हणजे की आफ्टर कम्प्लिशन ऑफ दिस बायफोकल कोर्सेस स्टुडंट्स आर एबल टू अप्लाय अचीव्ड स्किल इन अवर डेली लाईफ. इथं मी आता सांगितल्याप्रमाणे की ज्या काय तांत्रिक कौशल्य आहेत ती आपली डेव्हलप झालेली आहेत आणि यामुळं छोटी मोठी कामं करणं याच्याकडे विद्यार्थी झुकतात आणि त्यामुळं त्यांचं सेल्फ एम्प्लॉयमेंटचं प्रमाण वाढतं. हा एक भाग याच्यामध्ये ॲडव्हान्टेजचाच आहे. आणि याचबरोबर हे ज्ञान जरी म्हणजे स्किल डेव्हलपमेंटचं नॉलेज जरी चालूच असलं तरी या विद्यार्थ्यांना हायर एज्युकेशनच्याकडे जाता येतं, म्हणजे डिप्लोमा, डायरेक्ट सेकंड इयर किंवा BE, BSc या कोर्सेसला सुद्धा ते जातात. आणि एक महत्त्वाचा भाग त्याच्यामध्ये असा की पुढे डिप्लोमाला, BE किंवा BSc त्या क्षेत्रामध्ये जरी गेले किंवा दुसऱ्या क्षेत्रामध्ये गेले तरी देखील तुम्हाला जाणवेल की इलेक्ट्रॉनिक्स आणि पर्टिक्युलरली कॉम्प्युटर या दोन विषयांचा असा आहे की त्याच्यामध्ये 11वी 12वीमध्ये जे कंटेंट्स आहेत ते पुन्हा त्यांच्या हायर एज्युकेशनमध्ये रिपीट होतात आणि त्यामुळे तो भाग त्यांना सोपा वाटतो. हा एक प्लस पॉईंट आहे बायफोकल कोर्सेसचा. आणखी एक महत्त्वाचा भाग बायफोकल कोर्सेसबद्दल सांगता येईल ते म्हणजेच की टेक्निकल टर्म्स ज्या आहेत त्या कमी वयामध्येच म्हणजे सर्वच बायफोकल कोर्सेसच्या बाबतीत
तुम्हाला जाणवेल, मेकॅनिकल असू दे, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स। तर इंजिनिअरिंगला जाण्यापूर्वीच कमी वयामध्ये त्यांच्या बेसिक कन्सेप्ट, टेक्निकल टर्म्स क्लिअर होतात आणि त्यामुळं इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेमध्ये ही मुलं सुपेरियर वाटतात आणि त्यामुळं पुढच्या जॉबच्या स्पर्धेमध्ये सुद्धा ही मुलं जास्त करून पुढे सरकलेली तुम्हाला दिसून येतात। द्विलक्षी अभ्यासक्रम उत्तीर्ण झाल्यानंतर कोणकोणत्या संधी आहेत याबद्दल जर विचार करायचा झाला तर एक जनरल ट्रेंड जो आहे की ॲडमिशन डायरेक्ट टू द सेकंड इयर ऑफ डिप्लोमा इंजिनिअरिंग हा एक आहे की डिप्लोमाच्या डायरेक्ट सेकंड इयरला ते प्रवेश घेऊ शकतात, आहे त्या फील्डमध्ये घेऊ शकतात किंवा ते फील्ड आपलं बदलू पण शकतात। म्हणजे इलेक्ट्रॉनिक्सचा मुलगा कॉम्प्युटरला पण डिप्लोमाच्या जाऊ शकेल, काही अडचण नाही। ओके, त्यानंतर डिप्लोमा इन फार्मसीला पण ऑप्शन आहे। त्याचं कारण म्हणजे की त्यांना जे इलिजिबिलिटीमध्ये कंपल्सरी सब्जेक्ट सांगितलेले आहेत ते फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी किंवा मॅथमॅटिक्स। तर बायोलॉजी किंवा मॅथमॅटिक्स असल्यामुळं त्यांना मॅथमॅटिक्स हा विषय असतोच आणि यामुळं ते डिप्लोमा इन फार्मसीसाठी सुद्धा इलिजिबल होऊ शकतात। आणखी एक ऑप्शन म्हणजे बॅचलर ऑफ आर्किटेक्चर ब्रँच जी आहे याच्यामध्ये सुद्धा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स हे विषय असणं आवश्यक असतं आणि ते विषय बायफोकलच्या स्टुडंटचे असतात आणि त्यामुळं बायफोकलचा विद्यार्थी बॅचलर ऑफ आर्किटेक्चर या ब्रँचमध्ये सुद्धा जाऊ शकतो। बीटेक आणि बीईच्या कोर्सेसला सुद्धा बायफोकलचे विद्यार्थी जातात कारण त्यांचा मेन जे ग्रुप आहे तो फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स हा तर आहेच आणि त्यामुळं त्यांना ते इंजिनिअरिंगचं ॲडमिशनसुद्धा मिळू शकतं, त्यासाठी सुद्धा ते इलिजिबल असतात। याचबरोबर इंजिनिअरिंगच्या ज्या काय अदर ब्रँचेस आहेत जसं की ॲरोनॉटिकल इंजिनिअरिंग आहे, ॲटोमोबाईल आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स, अशा या बऱ्याच मी इथं यादी दिलेली आहे ब्रँचेसची। या ब्रँचेसला सुद्धा हे बायफोकलचे विद्यार्थी इलिजिबल राहतात। यापुढेही काही करिअर ऑप्शन्स आहेत इंजिनिअरिंग फील्डचेच, यामध्ये सुद्धा हे विद्यार्थी इलिजिबल राहतात। याही संधी आहेत आफ्टर 12th। त्यानंतर जनरल जे सायन्स आहे म्हणजे बॅचलर ऑफ सायन्स याला सुद्धा हे विद्यार्थी इलिजिबल आहेतच आणि याच्यामध्ये सुद्धा BSc इन फिजिक्स, केमिस्ट्री वगैरे हेही करू शकतात। आजकाल नव्याने आलेले BHOC कोर्सेस आहेत, या कोर्सेससाठी सुद्धा हे विद्यार्थी इलिजिबल आहेत। या व्यतिरिक्त कमर्शियल पायलट, BSc ॲनिमेशन, डिफेन्स, एन्व्हायरमेंटल सायन्स, हॉटेल मॅनेजमेंट, डिझायनिंग कोर्सेस वगैरे वेगवेगळ्या ब्रँचेससाठी सुद्धा हे विद्यार्थी इलिजिबल ठरतात। त्याचबरोबर व्होकेशनल कोर्सेस जरी तुम्ही वेगवेगळे पाहिलेत गेलात तरी तुम्हाला मुख्य तुमचे सब्जेक्ट जे आहेत फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स हे विषय असल्यामुळे आपल्याला व्होकेशनल कोर्सेसमध्ये सुद्धा आपण इलिजिबल राहतो। सर्टिफिकेट कोर्स इन फोटोग्राफी आहे, फूडचा आहे, बेकरी, गेम डिझायनिंग, फॉरेन लँग्वेजेस घ्यायचे असेल, ॲनिमेशन, ग्राफिक्स, डिजिटल मार्केटिंग, फॅशन डिझायनिंग, वेब डेव्हलपमेंट वगैरे हे जे काय कोर्सेस आहेत या सर्व कोर्सेससाठी हे विद्यार्थी इलिजिबल ठरतातच। मला वाटतं एवढी माहिती आपल्याला पुरेशी असेल। धन्यवाद। मला खात्री आहे की आपण निश्चितपणे 11वीसाठी बायफोकल कोर्सेसची निवड कराल।